नमस्कार. विषय आला म्हणून या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय अर्थातच शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे बंडखोर नेते छगन भुजबळ यांचा आहे. तुम्हाला माहितीच आहे की काल शरद पवारांनी येवल्यामध्ये सभा घेतली, राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची त्यांची ही पहिली सभा. आणि या सभेत ते असं म्हणाले की आपण येवल्यातून जी उमेदवारीसाठी निवड केली त्यात आपली चूक झाली आणि त्याबद्दल मी येवलेकरांची माफी मागतो आणि आपण येवल्यामध्ये माफी मागण्यासाठी आलो आहे असं त्यांनी म्हटलं. अर्थात पवारांची ही राजकीय मुत्सद्देतगिरी आहे, यात काय वाद नाही. पण यामुळे छगन भुजबळ यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या बंडामध्ये छगन भुजबळच आहेत अशी एक चर्चा समाजमाध्यमं आणि राजकीय विश्लेषकांमध्ये होऊ लागलेली आहे. अर्थात या सगळ्याला उत्तर देण्यासाठी भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली आज आणि हे बंड राष्ट्रवादीच्या घरातूनच कसं सुरू झालं हे त्यांनी सांगितलं. पण हे सांगताना पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांना टीकेचं लक्ष्य केलं. पवारच स्वतः कसे काँग्रेसपासून वेगळे झाले आणि इतकंच नाही तर त्यांनी शिवसेनेलाही भाजपपासून कसं वेगळंच केलं हे छगन भुजबळांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि पवारांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीचा उहापोह केला. त्यातच पवारांच्या निर्णयामुळे आपण कसे कसे पडत गेलो हे पटवून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि आपला काय दोष यामागे असं ते वारंवार प्रश्न उपस्थित करत होते. पण प्रचंड जनाधार असलेला आणि जबरदस्त संघटन कौशल्य असलेल्या छगन भुजबळांचं ओबीसी राजकारणातलं महत्त्व पवारांना काही ठाऊक नसणार असं नाही. अर्थातच ते ठाऊक आहे म्हणूनच कदाचित त्यांनी येवल्यातून सभेला सुरुवात केली असणार. 32 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंशी थेट पंगा घेणारा हा माणूस. भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच खरं तर शिवसेनेतून झाली. 1973 ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले आणि त्यानंतर मुंबईचे महापौरही झाले. भुजबळ 1985 माझगाव मतदारसंघातून शिवसेनेतून आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर ज्यावेळी भाजप आणि शिवसेना युती झाली त्या युतीनंतर 1990 ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये शिवसेनेला 52 जागा मिळाल्या आणि त्यामुळे शिवसेना हा एक प्रमुख विरोधी पक्षनेत म्हणून उदयाला आला. त्यामुळे भुजबळांना असं वाटत होतं की विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळेल. पण विरोधी पक्षनेतेपद मिळालं मनोहर जोशींना आणि त्याचवेळी तिथेच भुजबळ आणि शिवसेना सोडण्याची तयारी सुरू केली. 1991 नागपूरच्या अधिवेशनात छगन भुजबळ 9 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून आपली कारकीर्द सुरू केली. पुढे 1999 शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांना गृहमंत्री केलं. गृहमंत्री झाल्यावर छगन भुजबळ यांनी पहिलं काम कुठलं केलं असेल तर त्यांनी श्रीकृष्ण आयोगाची फाईल ओपन केली. आता श्रीकृष्ण आयोग म्हणजे ज्या बाबरी मशीद पडल्यानंतर 1992-93 म्हणजे डिसेंबर 1992 आणि जानेवारी 1993 या काळात मुंबईत ज्या भयानक दंगली उसळल्या आणि ज्यामध्ये जवळपास 900 लोक मारले गेले या दंगलींच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन काँग्रेस सरकारने हा आयोग नेमला. आता पुढे 1995 शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि त्यामुळे हा आयोगाचं काम बंद करण्यात आलं. पण पुन्हा 1996-93 बॉम्बस्फोटाच्या अनुषंगाने या आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आणि या आयोगाचा अहवाल आला 1998. त्या आयोगाची फाईल भुजबळांनी ओपन केली होती. त्याआधी ती ओपन करताना त्याआधी म्हणजे 1997 रमाबाई आंबेडकर नगरामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबनेवरून जो दंगल झाली किंवा हिंसाचार झाला या हिंसाचारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात 11 लोक मृत्युमुखी पडले होते आणि हे बळी सरकारनेच घेतले असा आरोप त्यावेळी भुजबळांनी केला होता आणि त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते आणि भुजबळांच्या बंगल्यांची तोडफोडही केली होती. पण ही फाईल ओपन केल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची फाईल ओपन केल्यानंतर भुजबळांनी असं सांगितलं की जर बाळासाहेब ठाकरेंना जामीन मिळाला नाही तर त्यांना अटक करा आणि ती सगळी तयारी केलेली होती. अर्थात त्यानंतर बाळासाहेबांना जामीन मिळाला आणि तो सगळा पुढचा संघर्ष टाळला हा भाग वेगळा. पण त्याआधीसुद्धा हे जे भुजबळांनी आरोप केले होते की रमाबाई आंबेडकर रमाबाई नगरातले जे बळी आहेत ते सरकारने घेतलेले आहेत त्यानंतर भुजबळांवर प्रचंड टीका होऊ लागली सामनामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारा हाच तो राक्षस वगैरे असे मथळे सामनामधून येऊ लागले. सामनाचे संपादक होते बाळासाहेब ठाकरे आणि त्यामुळे भुजबळांनी थेट बाळासाहेब ठाकरेंवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. हा खटला 10-11 वर्ष चालला. पुढे भुजबळांनीच हा खटला मागे घेतला आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं, मग ते
सहकुटुंब मातोश्रीवर गेले, त्यांच्यामध्ये चर्चा झाली वगैरे वगैरे, नंतर वाद मिटले हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळी इतका टोकाचा पंगा घेणारा थेट बाळासाहेब ठाकरेंशी असा हा माणूस, आणि या सगळ्या इतिहासामुळे भुजबळांचं राष्ट्रवादीतलं महत्त्व वाढणं साहजिकच होतं, आणि तसं ते वाढतही गेलं. म्हणजे जवळपास 30 वर्ष भुजबळ राष्ट्रवादीत राहिले. राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष, 2 वेळा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यटन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अशी वेगवेगळी खाती भुजबळांनी सांभाळली. आणि या ही खाती सांभाळत असताना आधी, म्हणजे 1992 भुजबळांनी महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली होती, आणि या समता परिषदेचं कार्य त्यांनी विस्तारत नेलं होतं. त्यामुळे OBCंचं संघटन करणारा महाराष्ट्रातला एक प्रमुख नेता अशी भुजबळांची प्रतिमा तयार झालेली होती, आणि एक वेगळं स्थान निर्माण झालेलं होतं भुजबळांचं. पण झालं काय की 2003 साली तुम्हाला माहिती आहे की तेलगी स्टॅम्प घोटाळा उघड झाला, आणि या स्टॅम्प घोटाळ्यामध्ये भुजबळांचं नाव आलं. म्हणजे भुजबळ पुढे त्या घोटाळ्यामध्ये अडकले. त्यामुळे काय झालं की या सगळ्यामुळे भुजबळांची जी प्रतिमा होती ही प्रतिमा मलिन झाली, आणि राष्ट्रवादीमध्ये शरद पवारानंतरचं स्थान असलेले भुजबळ अशी जी त्यांची ओळख होती, ती स्थानही त्यांचं कमी कमी होऊ लागलं. आणि या सगळ्यामध्ये, या सगळ्या काळात अजित पवार, जयंत पाटील, RR पाटील, दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीतले चेहरे भुजबळांपेक्षा मोठे होऊ लागले, आणि त्याचा भुजबळांना साहजिकच आहे ती खंत होती. आणि जवळपास 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले, आणि या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाच्या त्यांच्या काळात त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जमिनी बळकावणे आणि वेगवेगळे घोटाळे करणे आणि प्रचंड संपत्ती गोळा करणे असे आरोप विरोधकांकडून होऊ लागले, आणि त्याच आरोपातून पुढे आला महाराष्ट्र सदन घोटाळा. काय झालं की 2014 साली केंद्रामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आली आणि राज्यात भाजपा शिवसेनेचं सरकार आलं, आणि त्यामुळे 2014 नंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्याची फाईल ओपन झाली. 2016 भुजबळांना अटक झाली. या अटकेमागे शरद पवारांचाच हात आहे असे संकेत भुजबळांनी आपल्या एका व्हॉट्सॲप डीपीतून दिले. तुम्हाला आठवतं भुजबळांचा एक डीपी असा होता की एक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे असा एक डीपी भुजबळांनी ठेवला होता. म्हणजे पाठीत खंजीर खुपसल्याचा डीपी त्यांनी ठेवला, आणि ते त्यांनी संकेत दिले होते. भुजबळांना जवळपास 26 महिने आर्थर रोड तुरुंगात राहावं लागलं. या काळात त्यांनी जामिनासाठी खूप प्रयत्न केले, पण जामीन काही त्यांना मिळाला नाही. आणि या 26 महिन्याच्या काळात राष्ट्रवादीतले इतर बरेचसे नेते भुजबळांना जाऊन भेटले, पण शरद पवार काही त्यांना भेटायला गेले नाहीत. हां, पण भुजबळांना जामीन मिळावा म्हणून त्यांनी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं होतं, आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की जेलमध्ये जर काही भुजबळांचं बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील वगैरे वगैरे. पण पवार त्यांना काही भेटायला गेले नाहीत. ही सगळी खतखत भुजबळांच्या मनात होती आणि आहेही. 2019 म्हणजे ठाकरे सरकारमध्ये भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केलं पवारांनी, तरीसुद्धा ही खतखत त्यांची काही गेली नाही, जी आता अजित पवारांच्या बंडामुळे बाहेर पडू लागलेली आहे. आणि शरद पवारांच्या या सगळ्या आगामी सभांना अजित पवार गटाकडून छगन भुजबळांच्या सभांमधून उत्तर देण्यात येईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण जसं जसं आता भुजबळ पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागले तसं त्यांचं बंडखोर राष्ट्रवादीतलं महत्त्व वाढू लागलं आहे. अजित पवारांना जर समजा या नव्या सरकारमध्ये, म्हणजे नव्या महायुतीमध्ये लवकर मुख्यमंत्रीपद मिळालं, तर भुजबळांकडे साहजिक आहे एक महत्त्वाचं खातं येईल, आणि पवारांविरुद्धच्या लढाईत अजित पवार भुजबळांना पुढे करतील अशी एक शक्यता आहे. प्रश्न राहिला तो वयाचा. आता वयाचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी शरद पवारांचा जन्म आहे December 1940 आणि छगन भुजबळांचा जन्म आहे October 1947. म्हणजे छगन भुजबळ पवारांपेक्षा फक्त 7 वर्षांनीच लहान आहेत. त्यामुळे या वयात जशी पवारांमध्ये राजकीय संघर्ष करण्याची ऊर्जा आहे तशीच ऊर्जा छगन भुजबळांमध्ये असणार. कारण छगन भुजबळ हे पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत, आणि म्हणूनच लक्षात घ्या की 36 वर्षांपूर्वी पेटलेला जो महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न होता, त्या सीमाप्रश्नामध्ये बंदी असतानाही अशी बुलगानीन दाढी लावून, डोक्यावर हॅड घालून, पांढरा कोट आणि तोंडामध्ये पाईप असं रूप घेऊन छगन भुजबळ कर्नाटक पोलिसांना गुंगारावून थेट सीमाभागात घुसलेले होते. अशा ताकदीचा हा नेता पुन्हा एकदा नव्या रूपात शरद पवारांविरुद्ध राजकीय संघर्षात उतरलाय. आता यापुढे महाराष्ट्रात काय काय घडतंय ते समोर येईलच. आज इतकंच. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.